नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. गेले अनेक दिवस झाले आपण कोरोनाच्या परिस्थितीत होतो आणि आता अनेक दिवसानंतर आपण त्यातनं बाहेर पडतो आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीत आपण सगळ्यात मोठी समस्येला सामोरे गेलो, ते म्हणजे स्थलांतरितांच्या. आज जर ते स्थलांतरित पुढे चाले नसते किंवा परत आले नसते तर सगळ्यात मोठ्या व्यवसायाला त्याचा धोका बाळगावा लागला असता किंवा त्याचा धोका मिळाला असता, आणि तो व्यवसाय आहे बांधकाम व्यवसाय. गेले 26 वर्ष फरांदे स्पेस याच बांधकाम व्यवसायात काम करतात आणि त्यांच्या या 26 वर्षाच्या म्हणजेच पुणे ते स्मार्ट पुणे यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. त्याच फरांदे स्पेसचे ओनर माझ्यासोबत आहेत, आकाश फरांदे. सर, तुमचं डिजिटल प्रभातमध्ये खूप स्वागत. कोरोना काळात सगळे स्थलांतरित त्यांच्या गावी परतले होते आणि त्यानंतर आता ते पुन्हा तोच व्यवसाय, बांधकाम व्यवसाय, पुन्हा उभारी घेतो आहे. काय सांगाल त्याबद्दल? बांधकाम व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर करोनाच्या काळात ही सगळ्यांनाच खूप अवघड परिस्थिती होती. आपल्याकडे जे कामगार होते किंवा जे रोजगार आपण निर्माण केलेला बांधकाम व्यवसायात, लोक करोनाला घाबरून परत आपल्या गावी गेले होते. पण त्याच्यासाठी खूप प्रयत्न करून आम्ही आमच्या कामगारांना सुखसुविधा देऊन सेंट्रल गव्हर्नमेंटनी दिलेल्या ज्या गाईडलाईन्स होत्या, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या गाईडलाईन्स होत्या, त्या गाईडलाईन्सचा वापर करून आम्ही आमच्या कामगारांना इथेच थांबवण्याचा प्रयत्न केला. काही काही बांधकाम व्यवसायांनी ट्रेनची तिकीटं, एअरप्लेनची तिकीटं अशी सवलत देऊन कामगारांना परत बोलवलं आहे. त्यांची 2 टाईम राहण्याची सोय, खाण्याची सोय, त्यांचं मेडिकेशन सगळं आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामुळे परत अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये जे सुरू झालेलं आहे की बांधकाम व्यवसाय 60-70% नॉर्मल गतीने परत सुरू झालेला आहे. तुम्ही गेले 11 वर्ष या क्षेत्रात काम करतायत आणि गेले 26 वर्ष परांदे स्पेस या क्षेत्रात काम करतायत. काय नवीन आव्हाने दिसत आहेत आणि कोरोनानंतरची आव्हानांना काय कशा रीतीने तुम्ही समोर जाणार आहात? परांदे स्पेसेस ही मागचे 26 वर्ष झालं कंपनी कार्यरत आहे. आम्ही 5,500 फुटापासून ते 500 एकरापर्यंत आमची मागच्या 26 वर्षाची जर्नी आहे. आणि आम्ही डेव्हलपर म्हणजे फर्स्ट जनरेशन डेव्हलपर आहोत. आम्हाला घर बांधणं आणि घर लोकांपर्यंत चांगल्या दर्जेचं घर देणं हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. पोस्ट करोना आपल्या बांधकाम व्यवसायांबद्दल बोलायचं झालं किंवा या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीबद्दल बोलायला झालं, लोकांना नेहमीच घराची गरज असते. लोकांना घर घेणं हे लोकांचं स्वप्न असतं. घर पिंपरी चिंचवडमध्ये म्हणायला गेलं तर आपल्याकडे 70% मायग्रंट पॉप्युलेशन आहे. त्यातलं 7.5-8 लाख लोकं IT आहेत आणि बाकीची जे जर चेक केले तर ही व्हाईट कॉलरची दर्जेदार लोकं जी थर्मॅक्स, टाटा मोटर्स, MIDC, चाकण आणि ह्या परिसरात काम करतात, तर ह्या लोकांना दर्जेदार घर देणं, कमीत कमी किमतीत दर्जेदार घर देणं हे गरजेचं आहे. पण पोस्ट पॅन्डेमिक लोकांना घराचं महत्त्व कळलं आहे. जे रेंटलवरती राहत होते त्यांना रेंटलचा मारा प्लस EMIचा मारा हे न करता लोकांना स्वतःचं घर घेण्याचं हे महत्त्व कळालेलं आहे. स्वतःच्या 4 भिंती असणं किंवा स्वतःचं परिवार स्वतःसमोर असणं, लॉकडाऊनमध्ये लोकांना घराचं महत्त्व कळालं आहे. सो घराला डिमांड आता तशीही वाढली आणि गव्हर्नमेंटनी घर घेण्यासाठी बऱ्याच सवलती दिल्यात. ओके, तुमच्या पहिल्या घराच्या संकल्पना कशा होत्या? पहिल्या घराची संकल्पना खूप सोपी असते की स्वतःचं घर असावं, स्वतःच्या डोक्यावरती छत असावं आणि तिथून शाळा जवळ असावी, हॉस्पिटल जवळ असावं. एक ज्या नॉर्मल माणसांच्या कल्पना असतात की घरापासून मेन मार्केट जवळ असावं, आईवडिलांसाठी पार्क जवळ असावं, अशा सोयी सोप्या साध्या एकदम व्यवस्थित आणि एक चांगली सोसायटी, चांगली लोकॅलिटी असावी किंवा अपकमिंग पोटेन्शियल लोकॅलिटी असावी की जे माझ्या घराला घर घेताना समजा डाऊन द लाईन अप्रिसिएशन मिळावं. सो आम्ही नेहमी पोटेन्शियल लोकेशनमध्येच स्वतःला माझं पहिलं घर घेतलं होतं आम्ही आणि तेच आमचं घराचं डेफिनेशन म्हणू शकतात. ओके, म्हणजे कामगारापासनं तर आर्किटेक्चरपर्यंत ही सगळी टीम किमान 16 डिपार्टमेंट्स या सगळ्या एका घरासाठी झटत असतात, कार्यरत असतात. ह्या सगळ्या टीमचं मॅनेजमेंट तुम्ही कसं करता? त्यांना काही ट्रेनिंग्स देता का किंवा त्या फरांदे खास करून फरांदे स्पेसचे बरेच साईट्स अजूनही सुरू आहेत आणि लॉकडाऊनमध्ये पण त्यांचं बरंच काय काय सुरू होतं, त्यामुळे त्यांना कसं मॅनेज केलं तुम्ही? फरांदे स्पेसेस नेहमीच सगळ्यांना बरोबर काम घेऊन करण्याच्या प्रोसेसमध्ये असतं. ते राईट फ्रॉम आमचे जे हेड कंपनीचे CFO
CEO असतील ते एंडपर्यंतचा वॉचमॅन, आम्ही सगळ्यांनीच एकत्र वाटचाल करून काम करायच्या दिशेने असतं. कॉन्स्टंट ट्रेनिंग आणि कॉन्स्टंट कम्युनिकेशन हा आमचा मोटो असतो. ओपन डोर पॉलिसी आम्ही फॉलो करतो, म्हणजे राईट फ्रॉम ज्युनियर इंजिनियर येऊन मला विचारू शकतो सर की आपण ही अशी बिल्डिंग का बांधतो आहे, इथपर्यंत आमच्या इथं कम्युनिकेशन फ्री असतं. जसं आता आपण मगाशी बोललो की बाबा जे कामगार आपले जात होते परत, तर अशा महाराष्ट्रातल्या गरजू पोरांसाठी आम्ही ॲप्रेंटिस क्रेडाईच्या माध्यमातून आम्ही ॲप्रेंटिसशिप प्रोग्राम सुरू केला आहे. सो स्किल लेबर स्किलिंग हे सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. तर आम्ही आमच्या वारीवन साईटवरती राहण्यापासून खाण्यापासून त्यांच्या व्यायामाच्या वेळा आणि सगळं त्यांना एक वेळापत्रक तयार करून त्यांच्यासाठी आम्ही एक ट्रेनिंग प्रोग्राम तयार केला आहे की जिथे ते ट्रेन होतील आणि परत आमच्या कंपनीत किंवा इंडस्ट्री स्टँडर्डमध्ये सर्टिफिकेट घेऊन कामाला लागतील. सो अशा ॲप्रेंटिसशिप प्रोग्राम तयार केलेला आहे. आणि आर्किटेक्चर वगैरे बनवण्याचं गेलं तर आमचं प्रत्येक प्रोजेक्टवरती आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट आहेत आणि त्यांची पद्धत इनफॅक्ट आम्हाला अवलोकन करायला मिळाली, त्यांच्यामुळे आमचं कॉन्स्टंट अपग्रेडेशन होतं. तुम्ही आत्ताच काही वेळ आधी म्हणाले की घरांच्या मागण्या वाढत आहेत, मग ॲज अ रिअल इस्टेट ओनर म्हणून तुम्हाला अजून काय नवीन लोकांना द्यायला आवडेल? जसं तुम्हाला मी सांगितलं की आम्ही लँडमार्क प्रोजेक्ट्स क्रिएट केलेत पुनाळ्यातमध्ये, पुणेवेल असू द्यात, मोशीमधला सर्वात पहिला प्रोजेक्ट उडजूल असू द्यात किंवा रावेतमधला सेलेस्टियल सिटी असू द्यात, त्याच पद्धतीने ह्या ज्या मोठ्या प्रोजेक्ट आहेत आणि आम्ही आत्ता सर्वात मोठा प्रोजेक्ट गोल्फ विला टाउनशिप काढलेली आहे ती वारीवण म्हणून आहे. तसंच येणाऱ्या काळात आम्ही अजून दोन नवीन प्रोजेक्ट आणतो आहे आणि ऑलरेडी आम्ही मागच्या वर्षी एक दोन नवीन प्रोजेक्ट लाँच केलेत, मध्यमवर्गीयांसाठी आणि अफोर्डेबल हाऊसिंग असे दोन प्रोजेक्ट लाँच केलेले आहेत. आणि येत्या काळात आम्ही 1000 फ्लॅटच्या दोन स्कीम सुरू करणार आहोत, बाय मार्चमध्ये सुरू करू पाडव्याच्या निमित्ताने. हे तर आताच झालं, पण इथून पुढे 10 वर्षानंतर या सगळ्या व्यवसायाची परिस्थिती कशी असेल असं तुम्हाला वाटतंय? 10 वर्षात बायर खूप जागरूक होणार आहे, इंडस्ट्रीमध्ये स्टँडर्डायझेशन येईल, लोकल डेव्हलपर हे आंतरराष्ट्रीय दर्जाची घरं बनवतील, जे आपण बाहेर फिरून आल्यानंतर सिंगापूरला फिरा किंवा तुम्ही लंडनला जावा किंवा कुठेही बाहेर गावी गेला की तुम्हाला जी क्वालिटी दिसते ती क्वालिटी इंडियात येणार आहे. गव्हर्नमेंटचा हाऊसिंग फॉर ऑल असा सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऑलरेडी अप्रोच आहे, त्यामुळे दर्जेदार घरं बनवणं हे गरजू असणार आहे. आणि व्हर्टिकल जाणं हाच आपल्याकडे एक ऑप्शन राहणार आहे. जसं नवीन UDCR च्या हिशोबाने तुम्ही बघितलं की आपल्याला व्हर्टिकल जाणे हाच एक ऑप्शन आहे आत्ता. सो सिटी सेंट्रिक घरं करायची असतील तर ती व्हर्टिकलच करावी लागतील. आणि ट्रान्सपोर्ट सिस्टीम पुण्यातली पिंपरी चिंचवडमधली सुधारते, सो त्यानिमित्ताने लोकांना हिंजवडीवरनं हडपसरला ट्रॅव्हल करायचं तर लोक आता हडपसरला जाऊन राहणार नाहीत, लोक हिंजवडीलाच राहतील आणि मग तिथे ट्रॅव्हल करतील. सो ट्रान्सपोर्ट सिस्टीमवरती पब्लिक ट्रान्सपोर्टवरती जास्त भर पडेल आणि इंटरनॅशनल दर्जाचं पब्लिक ट्रान्सपोर्ट तयार होईल. त्यानिमित्ताने सिटी आपली जी आहे ही जशी आत्ता 23 गावं PMC मध्ये आलेली आहेत तसं पिंपरी चिंचवड पण वाढत आहे. मुंबईकडनं बघितलं तर पनवेलपर्यंत ऑलरेडी वाढलं आणि आपण पुण्याकडनं लोणावळ्यापर्यंत ऑलरेडी वाढलं. सो जसं आता येत्या 10 वर्षात पुणे मुंबई इज गोना बी वन सिटी इटसेल्फ. ओके, म्हणजे या क्षेत्रात आता तुम्ही 26 वर्ष काम करतायत आणि तुमचं पर्सनली 11 वर्ष काम झालंय, पण एखाद्याने नवीन यायचा विचार केला, त्या नवीन येणाऱ्या लोकांसाठी काय सांगाल? नवीन येणाऱ्या लोकांसाठी किंवा तसं म्हणायला गेलं तर मी पण शिकावंच आहे. अनुभव हा म्हणजे नुसता नंबर असतो नाही, हा अनुभव नुसता हा नंबर आहे, पण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये रोज नवीन काही ना काही होत राहतं. आणि आमच्या सिनियर्सनी आम्हाला D1 पासून अनिल फरांदे असू देत किंवा आमच्या कंपनीचे बाकीचे संचालक असू देत, त्यांनी नेहमी हेच सांगितलं की रोज तुम्हाला नवीन नवीन आव्हानं येतात, त्यातनं रोज तुम्हाला मार्ग काढून रोज शिकावं लागतं आणि प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. सो येणाऱ्या मुलांसाठी किंवा येणाऱ्या नवीन पिढीसाठी लोकांना हेच सांगू शकतो की तुमची लर्निंग कॅपॅसिटी किंवा तुमच्यातला स्टुडंट हा नेहमी जागा ठेवा आणि ऑब्झर्वेशन स्किल्स वाढवा. आणि जेवढ्या गोष्टी तुम्हाला स्वतःहून प्रॅक्टिकली अनुभव करता येतील ते अनुभव करा आणि कुठल्याही एखाद्या स्मॉल इन्सिडेंटनी घाबरून जाऊ नका, प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो. तुम्हाला असं कुठे कठीण प्रसंग आलाय का गेल्या 11 वर्षात की हा सगळ्यात कठीण प्रसंग होता तुमच्यासाठी?
पर्सनली सांगायला गेलं ना ऑर्गनायझेशनल लेवलला कठीण प्रसंग येत राहतात पण त्यातला टेक्निकली टॅक्टिकली आणि स्टॅटिस्टिकली पूर्ण अभ्यास करून त्या प्रसंगांवरती मात करावी लागते. तुमच्याकडे कन्सल्टंट असतात, तुमच्याकडे अनुभवाचे इंजिनियर्स असतात, तुमच्याकडे अनुभवाचे तुमचे आमचे संचालक आहेत, ज्या त्यांच्या अनुभवामुळे आम्हाला हे जे टॅक्टिकल प्रसंग आहेत त्या पटकन सोडवता येतात. आणि टीम वर्क हे बेसिकली खूप इम्पॉर्टंट आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये. सो आपल्यासोबत होते नवोदित या क्षेत्रात आलेले, नाही तर गेल्या 26 वर्षापासून त्यांचं कुटुंब या क्षेत्रात आहे आणि ते 11 वर्षापासून या क्षेत्रात काम करतायत. नवीन येणाऱ्या लोकांनी काय करावं या क्षेत्रासाठी किंवा बांधकाम व्यवसाय इथून पुढे 10 वर्ष कसा असेल हे आपण सगळं पाहिलं आणि यानंतरचं कशा रीतीनं आपण सगळ्या समस्यांवर मात करून याही व्यवसायात आपण निर्भीड राहू शकतो, सक्षम राहू शकतो हेही त्यांनी सांगितलं आहे. शिवानी पांढरे, डिजिटल प्रभात, पुणे.